अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि आमदार रोहित पवार यांच्यावर ईडीची कारवाई केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जामनेर तालुक्याच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लोकांच्या हितासाठी आणि महाराष्ट्र धर्म टिकवण्यासाठी सर्वसामान्य जनतेच्या हिताचे मुद्दे घेऊन लढत असल्याचे म्हणत त्यांचे हे प्रभावी कार्य दाबण्यासाठी त्यांच्यावर हेतू पुरस्कार ईडीच्या माध्यमातून त्यांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न केंद्र सरकार व राज्य सरकारचा सुरू असल्याचा आरोप करत या मोहिमेचा तीव्र शब्दात निषेध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आला। तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी, शेतमालाच्या भाववाढीसाठी, वाढती महागाई, तरुणांची बेरोजगारी, कामगारांचे प्रश्न यामुळे जनता त्रस्त झाली असून याकडे शासनाला लक्ष द्यायला वेळ नाही असा आरोप करत बेकायदेशीर चालवलेली ईडीची कारवाई त्वरित थांबवावी, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तीव्र आंदोलन करेल असा इशारा यावेळी देण्यात आला आहे। याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा क्षेत्रप्रमुख किशोर पाटील, डॉक्टर प्रशांत पाटील, सचिन बोरसे, मनीष तवर, अजय राजपूत, गोलू बोरसे, संतोष झालटे, मनोज चौधरी, विनोद माळी, सुनील नेमाडे यांच्यासह आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जामनेर तालुक्याच्या वतीने आपण जर बघितलं मित्रांनो, केंद्र सरकार आणि राज्य सरकार, आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाचे नेते प्रदेशाध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेब आणि आमदार रोहितदादा पवार हे अतिशय चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये काम सुरू असताना जाणीवपूर्वक यांचा आवाज दाबण्यासाठी, त्यांना टॉर्चर करण्यासाठी खोटे नाटे केसेस दाखल करून ईडीच्या माध्यमातून यांना अटक करण्याचा यांचा प्रयत्न चाललेला आहे। त्या संदर्भात या ठिकाणी आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने या ठिकाणी तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं की या सरकारचं जे चाललेलं धोरण आहे, आज आपण बघितलं जामनेर तालुक्यामध्ये खूप मोठे प्रश्न आहेत। शेतकऱ्याच्या कापसाला भाव नाही, युवकांच्या हाताला काम नाही, अतिशय खूप मोठ्या प्रमाणात मागे वाढलेली आहे, बेरोजगारी आहे, यांच्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही आणि निवडणुका समोर ठेवून विरोधी पार्टीचा आवाज दाबण्याचा यांचा हा जो प्रयत्न चाललेला आहे, ह्या जनतेच्या सर्व लक्षात येत आहे। जनता आता दुखफुडी नाही आहे, यांच्या पायाखालची वाढू या ठिकाणी सरकलेली आहे, यांना कुठेतरी वाटतं आहे की जनता आपल्या विरोधात आहे, म्हणून जनतेमध्ये जाऊन जनतेचे प्रश्न सोडवणारे जे नेते, जे कार्यकर्ते, त्यांना हितूपूर्वक त्रास द्यायचा, त्यांना टॉर्चर करायचं, हे घरी बसले पाहिजे आणि आम्हाला सत्ता मिळाली पाहिजे, हे जे केंद्र सरकारचं आणि महाराष्ट्र सरकारचं धोरण आहे, या धोरणाच्या विरोधात या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेलं आहोत। या ठिकाणी जर आमचे नेते यांना कुठली कारवाई जर यांनी केली तर येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीचे नेते असतील, जे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, मंत्री असतील, यांच्या घरासमोर जाऊन फार मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आंदोलन करेल असा इशारा या माध्यमातून देतो। यानंतर या ठिकाणी आमचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत, युवक शहर अध्यक्ष आहेत, माजी आमचे डॉक्टर प्रशांत पाटील आहेत युवक अध्यक्ष, त्यानंतर मोहन भाऊ चौधरी आहे, संतोषभाऊ घालटे आहेत, त्यानंतर विनोद माडे आहेत, सर्व पदाधिकारी उपस्थित आहे। या सगळ्यांच्या वतीने या ठिकाणी मी शासनाला आवाहन करतो, त्यांनी थोडी थांबावं। नमस्कार मित्रांनो, आम्ही तमाम जामनेर तालुक्याला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आमंत्रित करतो आहे की उद्या दुपारी 2 वाजता, म्हणजे 2 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी 2 वाजता बोहरा इंटरनॅशनल स्कूल जामनेर या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची मीटिंग आयोजित केलेली आहे। या मीटिंगचा उद्देश आहे येणाऱ्या काळातील आपल्या पक्षाची ध्येय धोरणं, दिशा, येणाऱ्या काळात आपल्या पक्षाची जी वाटचाल कशी करायची आहे, दुसरी गोष्ट तालुक्यामध्ये ज्या पडझडी झालेल्या आहे त्या संदर्भात आहे, आणि सर्वात महत्त्वाचं तर गेल्या 30 वर्षामध्ये जामनेर तालुक्यात आजपर्यंत कुणीही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयाची संकल्पना, विजयाची गुढी कुणी उभारलेली नाही, कुणी स्वतःसाठी आजपर्यंत 1.5 लाख मतांनी मला निवडून यायचं आहे असं म्हटलेलं नाही, कुणी आजपर्यंत स्वतःसाठी आमदार मला व्हायचं आहे असं कुणी म्हटलेलं नाही, त्यामुळेच
उद्याच्या मीटिंगच्या नंतर उद्या दुपारी 5 वाजता बोरा स्कूल येथे राष्ट्रवादी काँग्रेसची भव्य विजयी संकल्पाची गुढी उभारण्याचा कार्यक्रम आयोजित करण्याला आहे. त्यानिमित्ताने संपूर्ण तालुक्यातील राष्ट्रवादी प्रेमींनी आणि जनतेने उपस्थित राहावे ही मी आपल्या सर्वांना या ठिकाणी विनंती करतो. रोजगार मेळावा झाला त्याबद्दल काय सांगाल? गिरीशभाऊंनी याच्या अगोदरसुद्धा जामनेर तालुक्यामध्ये रोजगार मेळावा घेतला होता, परंतु अद्यापर्यंत त्यांच्या कार्यालयाकडून अशी कुठल्याही प्रकारची हे दाखल करण्यात आलेली नाही आहे की आतापर्यंत जामनेर तालुक्यातून इतक्या मुलांना आपण जर्मनीला पाठवलं, एवढ्या मुलांना आपण ऑस्ट्रेलियाला पाठवलं, एवढ्या मुलांना आपण अमेरिकेला पाठवलं, किंवा काही थोड्याफार मुलांना आपण जामनेर तालुक्यातच नोकरी उपलब्ध करून दिली, असं आजपर्यंत मागच्या मेळाव्यातलं कुठलंही पत्रक आपल्यासमोर आजपर्यंत त्यांच्या कार्यालयाच्या माध्यमातून आलेलं नाही. आता हा काल दुसरा मेळावा घेतला. आता या ठिकाणी वारंवार मेळावे घेण्यापेक्षा आणि जामनेर तालुक्याच्या पोरांना परदेशात नोकरीला पाठवण्यापेक्षा तुम्ही जामनेर तालुक्यात रोजगार उभा करणं गरजेचं आहे. हे मेळावे घेणे, गर्दी उपस्थित करणे निव्वळ फक्त इलेक्शन तोंडासमोर आलेलं आहे आणि त्यासाठीचं गर्दी दाखवण्याचं आहे. खरं तर भारतीय जनता पार्टीचं हे फेल्युअर आहे की ते तालुक्यात रोजगार उपलब्ध करू शकत नाही म्हणून पोरांना जर्मनीचे आश्वासनं दाखवत आहे. गिरीशभाऊंनी दिवाळीच्या वेळेत चला हवाई उद्या हा कार्यक्रम घेतला होता आणि त्यावेळेला त्यांनी वेगवेगळ्या मंत्र्यांना वेगवेगळ्या फटाक्यांचे नावं दिले होते, परंतु त्याच कार्यक्रमामध्ये गिरीशभाऊंनी लोंगी फटाक्याची एक माळ फोडली होती आणि ती त्यांनी सांगितली होती की येणाऱ्या 2 महिन्यामध्ये आपण जामनेर तालुक्यातील मुलांना जर्मन भाषा शिकवण्यासाठी क्लासेस चालू करू, मग ते जर्मन भाषा शिकतील, मग ते इकडून तिकडे जातील आणि रोजगार उभा करतील. मला वाटतं दिवाळी होऊन 2 महिने झालेले आहे, अजूनपर्यंत जर्मन भाषेचा तुम्हाला जर मनी कमवण्याचं साधन उत्पन्न करून दिलं तर जर्मनीत जाण्याची गरज नाही. गिरीशभाऊंनी लोकांची दिशाभूल करण्याचे हे तोटान थांबवावे आणि मुद्द्यावर काम करावं. नेहमी गिरीशभाऊ आपल्या भाषणातून सांगतात 300 कोटी इकडे, 600 कोटी तिकडे, या गावाला 9 कोटी, अहो देऊळगाव गुजरीच्या लोकांनी उपोषण मांडलं होतं, पाण्याची टाकीच गायब आहे. पण निधी का तुमचा फक्त ठेकेदार आणि कार्यकर्त्यांना मोठं करण्यासाठी आहे का? तुम्ही 600 करोड रुपये 700 करोड रुपये अशी आश्वासनं दाखवण्यापेक्षा 2014 ते 2019 या काळामध्ये जे 300 कोटी 400 कोटी 500 कोटीची आश्वासनं दाखवलेली होती त्या कामांची पूर्तता अगोदर आमच्या तालुक्याला दाखवावी. नांद्रा गावाला सुद्धा पाण्याची टाकी चोरीला गेली, अशा असंख्य गावामध्ये पिण्याच्या पाण्याच्या टाक्या चोरीला गेलेल्या आहेत. व्यसना चिंता वाढलेली आहे. जामनेर तालुक्यामध्ये गुटखा असेल दारू असेल अगदी सर्रास विकली जाते, परंतु गुटखा आणि दारूची अवस्था देवासारखी झाली आहे सगळीकडे, पण दिसत कुणालाच नाही. चौकाचौकावर भुसावळ रोडच्या चौकावर देशी दारू विकली जाते, पोलिसांना दिसत नाही, प्रशासनाला दिसत नाही, अशी दयनीय परिस्थिती आहे. आणि गिरीशभाऊंची आणि भारतीय जनता पार्टीची पायाखालची वाळू सरकलेली आहे, त्यामुळे त्यांचा एकच उद्योग चालू आहे, विरोधकातल्या लोकांना आपलंसं करा, जनतेला विचारात धरू नका, स्वतःच्या मनाने असं गृहित धरून घ्यायचं. यांच्यामागे 80,000 लोक आहेत, त्यांच्यामागे 40,000 लोक आहे असं गृहित धरलेलं आहे. तर येणारा काळ हा नेता वर्सेस जनता हाच असणार आहे आणि तमाम जामनेर तालुक्याची जनता आमच्यासोबत आहे. आज याचबरोबर आम्ही जयंत पाटील साहेब आणि रोहितदादा पवार यांना जी ईडीची नोटीस आलेली आहे त्या संदर्भातलं निवेदन या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने माजी तालुका उपाध्यक्ष आमचे प्रल्हाद भाऊ असतील, विधानसभा क्षेत्र प्रमुख असतील, मोहन भाऊ असतील, सचिन भाऊ बोरसे आहेत, संतोष जाट्या आहेत, या ठिकाणी विनोद भाऊ आहेत, रामदास भाऊ आहेत, आमचे तमाम प्रवीणदादा कुंभार आहेत, हे सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहे. आणि आपल्या मीडियाच्या माध्यमातून मी जनतेला पुन्हा एकदा आवाहन करू इच्छितो की येणारा काळ नेता वर्सेस जनता, श्रीमंत वर्सेस गरीब असा आहे. यापुढे जर कुणी 600 करोडचं आश्वासन दिलं तर त्यांना अगोदर सांगा, मागच्या 300 करोडची कामं आम्हाला उघड्या डोळ्यांनी अगोदर दाखवा, ही जनतेला मी विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. दुर्दैवी अशी घटना घडली, कारण एक महिला प्रसूती वेदनेमध्ये त्या ठिकाणी आलेली होती आणि तिची डिलिव्हरी करण्यासाठी, तिला त्या कळांमधून मुक्त करण्यासाठी त्या ठिकाणी डॉक्टरांची उपलब्धता नव्हती आणि डॉक्टर उशिरा आल्यामुळे नंतर पोटातल्या पोटात त्या बाळाचा मृत्यू झाला. ही अतिशय दुर्दैवी घटना झाली. गिरीशभाऊंना महाराष्ट्रात संकटमोचक म्हणून ओळखलं जातं, आरोग्यदूत म्हणून ओळखलं जातं, परंतु जामनेरच्या आरोग्याची परिस्थिती अशी आहे की परमनंट सेवा देणारा स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर या जामनेरच्या रुग्णालयात उपलब्ध नाही आहे. केवळ नुसत्या नावाच्या उपाध्या बहूंच्या मागे फिरताय. जनता मात्र आज जीव तोडते, जीव जात आहे, गोरगरिबांच्या मुलांचे जीव जात आहे. ज्या गिरीशभाऊंनी आता या घोषणा थांबवून जामनेर तालुक्याच्या आरएचला परमनंट स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर मिळवून द्यावा आणि येणाऱ्या काळात
आम्ही या संदर्भातलं निवेदन सिव्हिल सर्जन साहेब असतील, डीन साहेब असतील, त्याचबरोबर जामनेरचे जे आरएमओ आहेत, मेडिकल ऑफिसर आहेत, त्यांना सुद्धा या ठिकाणी आम्ही निवेदन देणार आहे. कारण जनतेचा जीव खूप स्वस्त करून ठेवलेला आहे भारतीय जनता पार्टीने, याची जाणीव या लोकांना, पैशावाल्या लोकांना करून देण्याची गरज आहे. आम्ही या गोष्टीचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो. संकटमोचक गिरीश महाजन, आरोग्यदूत गिरीश महाजन यांचासुद्धा आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो. आणि एका बाळाची, एका मातेच्या वतीने तालुक्यातील जनतेला सुद्धा आम्ही सांगू इच्छितो की हे खोटे आरोग्यदूत आणि खोटे संकटमोचक आहे. आपल्या आरोग्यासाठी, आपल्या समस्यांसाठी आपण रस्त्यावर उतरलं पाहिजे. जनतेच्या समस्या पक्षांतर करून बदलत असतील, परंतु सर्वसामान्यांच्या समस्या बदलत नाही. आमच्या समस्यांकडे गिरीश भाऊ लक्ष द्या, हेच मी या निमित्ताने सांगू इच्छितो. या बातमी इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.